हेलो विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल सर, युअर कॉमर्स एज्युकेटर, ग्लोबल ऑनलाइन प्लॅटफॉर्म मराठीवर तुमचं हार्दिक स्वागत करतो। आजचा व्हिडिओ आपल्यासाठी एक फार स्पेशल व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे की पहिल्या प्रयत्नांमध्ये सेट परीक्षा आपण कशी उत्तीर्ण करावी, याची आज एक कम्प्लीट स्ट्रॅटेजी, एक कम्प्लीट रोडमॅप मी तुम्हाला देणार आहे की आपल्या अनुभवानुसार मी कशी सेट एक्झाम क्रॅक केली आणि तुम्ही कशी सेट एक्झाम क्रॅक करू शकता। कारण सध्या जी पोझिशन आहे ती काय आहे की बरेचसे मुलं टेन्शनमध्ये आहे की सेट एक्झाम होईल की नाही होईल किंवा काय, तर याच्यासाठी हा खास मोटिवेशनल कम स्ट्रॅटेजिक व्हिडिओ आपल्यासाठी बनवण्यात येत आहे। तर व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक महत्त्वाची सूचना की एम एस सेट 2022 कॉमर्स पेपर 2 कोर्स ऑलरेडी आमच्या ग्लोबल ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सुरू आहे। हा जर कोर्स तुम्ही घेता तर तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स, कम्प्लीट सिलेबसचे नोट्स, मॉक टेस्ट, नंतर PYQs विथ एक्सप्लेनेशन, डाऊट क्लिअरिंग सेशन, मॅरेथॉन सेशन आणि कम्प्लीट पेपर 1 पूर्णपणे फ्री भेटेल। कोर्सची फी आहे 7,000 रुपये आणि व्हॅलिडिटी आहे 1 वर्ष। ठीक आहे, चला आता सुरू करूया एक एक करून। तर जर तुम्ही विचार करू शकत असाल तर तुम्ही साध्य करू शकता। इफ यू कॅन थिंक इट यू कॅन अचीव इट, हे एक बेस्ट कोटेशन आहे माझ्या दृष्टीने की ज्या गोष्टीचा तुम्ही विचार करता ती गोष्ट तुम्ही अचीवही करू शकता, फक्त काय करायचं आहे, मेहनत करायची आहे। सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यासाठी एक ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की आता तुम्ही सुरुवात तर केली असेल एक्झामसाठी, पण काय होत असेल की काही दिवसांनी तुमचं मन नसेल लागत की नोटिफिकेशन कधी येईल। अरे नोटिफिकेशन बाजूला करा ना, आपल्या प्रिपरेशनवर फोकस करा। आपली प्रिपरेशन चांगली असेल तर आपण घेऊनच घेऊ सेट। अदरवाईज काय होतं की जर तुमची कन्सिस्टन्सी ब्रेक झाली तिला ॲडजस्ट करायलाच आपल्याला 1-2 दिवस 4 दिवस असे लागून जातात। आता आपण पाहू पिलर्स ऑफ सक्सेस, यशाचे स्तंभ काय आहे हे पाहू। तर सगळ्यात पहिले तर आपल्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स, कन्सिस्टन्सी आणि डिटर्मिनेशन, हे तर आहेच आहे। या तिघांशिवाय आपलं काम नाही बनणार। पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे हे माइंडसेट। आपला माइंडसेट फार महत्त्वाचा असला पाहिजे, कारण जोपर्यंत तुमच्या माइंडमध्ये हे नाही येणार की मला सेट एक्झाम क्रॅक करायची आहे, आपण तयारी करायचं आहे, आपल्याला याच अटेम्प्टमध्ये सेट 2022 क्रॅक करायचं आहे, 23 जायचं नाही आहे, परत या एक्झामकडे तोंड फिरवणी नाही पाहणार मी, तर अशा मोटिवेशननी जर तुम्ही काम कराल तर तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता। ठीक आहे, तर आपला माइंडसेट जो आहे तो खूप स्ट्रॉंग पाहिजे। एक्झामच्या पहिल्या दिवशीपासनं शेवटच्या दिवशीपर्यंत आपला माइंडसेट जो आहे तो आपल्याला बनवून ठेवणं आहे। आय नो की खूप कठीण असतं हे माइंडसेट तयार ठेवणं, कारण बऱ्याचशा अशा गोष्टी येतील। आता काही दिवसांनी गणपती बाप्पा येते, गणपतीची तयारी, याची तयारी, त्याची टेन्शन, पण आपल्याला काही ना काही करून आपला माइंडसेट जो आहे तो एक्झामला घेऊन पॉझिटिव्ह ठेवायचाच आहे, सकारात्मक ठेवायचं आहे। आणि कधीही असं नाही वाटू द्यायचं की काय होईल, माझं रिझल्ट होईल की नाही होईल, मी क्वालिफाय होईल की नाही, असं कधी वाटू नाही द्यायचं। कधी असं लक्षात ठेवायचं, मी करत आहे ना, मी आपला बेस्ट देईल, जे व्हायचं आहे ते रिझल्ट होत बसेल। रिझल्टची टेन्शन न घेता आपल्याला आपलं काम करायचं आहे, पूर्ण मन लावून आपली प्रिपरेशन जी आहे ती करायची आहे। आता सध्याच्या स्टेजमध्ये दोन स्टुडंट्स आहे। आता एक कॅटेगरी ए आहे आणि एक कॅटेगरी बी आहे। आता इथे काय असतो, इथे हे स्टुडंट्स आहे की जे पूर्ण लक्ष ज्यांचं जे आहे हे आपल्या लर्निंग आणि स्टडीवर आहे। आता बीमध्ये स्टुडंट्स असे आहे जे स्टडी तर करून राहिले पण मनात विचार चालू आहे नोटिफिकेशन कधी येईल सर, आता मलाही मेसेज येत राहतो, बरोबर आहे, साहजिक आहे। आता इतके दिवस झाले अप्रुव्हलचा लेट नोटीस येऊन आत्तापर्यंत यायला पाहिजे होती पण नाही आली, ती आपल्या हातात आहे का, नाही आहे ना आपल्या हातात। तर मग आपल्या हातात नाही आहे तर आपण कशाला लक्ष द्यायचं त्याच्याकडे, जेव्हा यायचं येईल। आपल्याला मतलब कशाशी आहे, आपल्याला मतलब या शब्दाशी आपल्याला मतलब आहे की सेट क्वालिफाईड हे आपल्याला रिझल्टमध्ये आपल्याला दिसलं पाहिजे। तर याच्यासाठी काय लागेल,
विचार लागेल का? नाही, विचार नाही लागणार. आपल्याला लागेल हे अभ्यास, आणि आपल्या व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. आता काय काय जे थ्री पिलर्स यशाचे स्तंभ सांगितले तुम्हाला, आत्मविश्वास. पहिल्या दिवशीपासनं मी करू शकतो, मी करेल याच वेळी करेल असं आपला कॉन्फिडन्स असला पाहिजे. मग सुसंगता, कन्सिस्टन्सी म्हणजे जर समजा तुम्हाला दिवसातनं तुम्ही जर 2 तासच अभ्यास करता, जॉब आहे, घराचे कामं असतात, सगळ्या तुम्हाला सगळं येऊन जाऊन 2च तास मिळतात अभ्यास करायला, तर तुम्ही 2 तास अभ्यास करा, पण दररोज करा. काही हो कसंही हो, आय नो 1-2 दिवस आता तर परत होईल की फेस्टिवल येईल, गणपती येईल, मग दसरा वगैरे येईल, तर याच्यात थोडीशी कन्सिस्टन्सी ब्रेक होते, तर तिला ब्रेक ना होऊ देता. भले त्या 2 तासाचा 1 तास होईल, अर्धा तास होईल, पण अभ्यास करा, डेली करा. कारण जर तुमची कन्सिस्टन्सी जेव्हा ब्रेक होते ना, तेव्हा तिला मॅनेज करण्याला आपल्याला थोडं कठीण होतं. आता डिटर्मिनेशन आपल्याला बनवून ठेवणं भाग आहे. कारण आपल्यात जोपर्यंत येणार नाही, आता जसं तुम्ही सकाळी उठत असाल तर आपला दिवस ठरवत असाल की आपल्याला इतका आज हे टॉपिक करायचं, आज 2 DI करायचे आहे, 2 RC करायचे आहे, आणि प्लस थोडा पेपर 2 या युनिटला रिवाईज करायचं आहे. तर हे जे आहे, जेव्हा तुम्ही रात्री झोपता तेव्हा हे चेक करा की आपलं काम जे आहे ते झालं असलेलं पाहिजे. जोपर्यंत हे कामं होणार नाही, म्हणजे जी युनिट तुम्ही रिवाईज करायची ठरवली आहे ती युनिट जोपर्यंत तुम्ही रिवाईज नाही करत, किंवा जे 2 DI 2 RC आहे तुमचे ठराविक डेलीचे, हे जर तुम्ही लावत नाही तोपर्यंत झोपायचं नाही, मी झोपणार नाही अशी मनात आली पाहिजे. ठीक आहे, तर हे डिटर्मिनेशन, हे 3 पिलर्स होते. आता येतो एक्झाम स्ट्रक्चर. ते तर आपले मेन रोपण होतं, बीजारोपण होतं. आता हे मेन स्ट्रक्चर आहे एक्झाम स्ट्रक्चरमध्ये, की आपल्याकडे 2 पेपर आहे, पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 जो आहे हा सगळ्यांना सामान्य आहे, सगळ्यांना कॉमन पेपर आहे, आणि पेपर 2 जो आहे तो सब्जेक्टचा पेपर आहे. ठीक आहे, जो काही तुमचा पेपर 2 असेल, हिस्ट्री असेल, मराठी असेल, कॉमर्स असेल, मॅनेजमेंट असेल, जे काही असेल, तर आपल्या बरेचसे स्टुडंट्स काय चूक करतात की ते आपल्या सब्जेक्टच्या पेपरला जास्ती महत्त्व देतात. सब्जेक्टच्या पेपरला हा तर मला येतो, मी याला 12वीपासून करत आहे, पी जीमध्येही भरपूर अभ्यास केला आहे, माझ्या सेमिस्टर एक्झाममध्येही याच्यात चांगले स्कोर झालेले आहे, म्हणून मी माझ्या पेपरमधूनच सेट क्वालिफाय होऊ शकतो, जी की खूप चुकीची मान्यता आहे. कारण दोन्ही पेपरला जर तुम्ही सोबत घेऊन चालाल, पेपर 1 आणि पेपर 2, तरच तुम्ही सेटला क्वालिफाय होऊ शकता. ठीक आहे, आता हा जो पेपर 1 आहे हा पेपर 2च्या कंपॅरिझनमध्ये खूप सिम्पल आहे. काही लोकांना पेपर 1 खूप कठीण वाटतो, त्याच्यामागे कारण हे आहे की तुम्ही अपरिचित आहे आणि तुम्ही रुची नाही घेऊन राहिले, इंटरेस्ट नाही घेऊन राहिले पेपर 1मध्ये. जेव्हा की पेपर 1 जो आहे तो जास्ती इंटरेस्टिंगही असतो आणि सिम्पलही असतो. आता याच्यात तुमच्याकडे 100 प्रश्न येतात, 50 प्रश्न येतात, आणि इथे तुमच्याकडे 100 प्रश्न येतात. ठीक आहे, पेपर 2मध्ये 100 आणि पेपर 1मध्ये 50 प्रश्न येतात. आता या 50 जे प्रश्न आहे याच्यातले काही ठराविक प्रश्न असतात. ठीक आहे, मी पुढच्या स्लाईडवर सांगतो तुम्हाला. आणि जसं की आपल्याला जे इथे स्कोर आहे तो आपण चांगल्यात चांगला करू शकतो. आता जर तुम्ही की टू क्वालिफाय सेट MS 2022 इज पेपर 1, पेपर 1 जी आहे ही सेट क्वालिफाय करण्याची किल्ली आहे. कारण जितका चांगला स्कोर तुम्ही इथे करू शकता त्याचा तेवढा चांगला स्कोर करणं पेपर 2मध्ये जे आहे ते खूप कठीण असतं. कारण पेपर 2चा लेवल जो असतो, एक तर त्याचा सिलेबसच अनंत आहे, समुद्रासारखा त्याचा सिलेबस आहे, आणि पेपर 2चा 1 जो सिलेबस आहे तो अगदी लिमिटेड आहे. ठीक आहे, तर आपल्या प्लॅटफॉर्म करून आपल्याला MS 2 पेपर 1चा आपण कोर्स ऑफर करतो आहे. तर या कोर्सला जर तुम्ही घेता तर तुम्हाला 50 मॉक टेस्ट, नंतर संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स आणि सरावासाठी MCQ आणि PYQs जे PDF. ठीक आहे, तर मी जेव्हा तयारी करत होता तेव्हा यांचंच हे करत होता. म्हणजे मी नुसतं प्रमोशन म्हणून नाही, खरंच सांगत आहे तुम्हाला की याच्यातनं तुम्ही हा जर कोर्स घेता तर तुम्हाला आपल्या एक्झाममध्ये जवळजवळ 20+ क्वेश्चन जे आहे आपल्या पेपर 1मध्ये इथूनच पाहायला भेटतील. कारण हे मॉक टेस्ट जे आहे हे एकदम एक्झाम ओरिएंटेड डिझाईन केले आहे. आणि तुम्ही विचार करा, जर तुम्ही हे 50 मॉक टेस्ट लावून घेता तर 50×50 2500 प्रश्न तर तुमचे इथे पक्के होतील. समजा याला 2 लावून घेतलं तुम्ही तर 2 लावल्यावर हेच 5000 होऊन जातील. प्लस जे PYQs मिळतील MCQ चे साठी सरावाला तुम्हाला
PDFs मिळतील, PYQ मिळतील, तर आणि PYQचे प्रॅक्टिस आता कोर्सेस जशी ही संप बॅच संपेल व्हिडिओ लेक्चर्स नंतर PYQवरही व्हिडिओ लेक्चर येतील, एक्सप्लेनेशन येतील, तर तुम्हाला बराच फायदा होणार आहे. कोर्सची फी आहे फक्त 2000 रुपये आणि इथून या कोर्सनी तुम्ही पेपर वनमध्ये जवळजवळ 75+ मार्क्स जे आहे ते अचीव करू शकता. 75+ जो टार्गेट आहे तो इझिली आपण अचीव करू शकतो. ठीक आहे, आता ही लाईन लक्ष देऊन वाचा आणि समजण्याचा प्रयत्न करा. इफ यू इग्नोर पेपर वन, सेट विल इग्नोर यू. हे तर स्वाभाविकची गोष्ट आहे, कारण जर तुम्ही पेपर वन म्हणा, पेपर टू म्हणा, याच्या कोणाहीकडे जर दुर्लक्ष केलं तर पेपर वनवर पेपर वन जो आहे तो स्कोरिंग असल्यामुळे तिथे जर आपल्याला मार्क खूप कमी पडले तर आपल्यासाठी सेट काढणे जे आहे ते कठीण होऊ शकतं. म्हणून पेपर वन आणि पेपर टूला इक्वल वेटेज घेऊन चला. आता युनिट वाईज वर्गीकरण, युनिट वाईज क्लासिफिकेशन कशी आहे याची आपण आता पाहू. की ज्या इझी युनिट्स आहे, टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, नंतर कम्युनिकेशन आणि इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, या चारही थिओरॅटिकल युनिट्स आहे, कन्सेप्च्युअल आहे. इथे समजायला जे आहे भरपूर गोष्टी आहे, पण यांचं तुम्ही जर एकदा व्यवस्थित त्यांचं अध्ययन करून घेतलं तर तुम्हाला फक्त थोड्या थोड्या दिवसांमध्ये यांना रिवाईज करावं लागेल, पण याच्यातनं तुम्ही चांगला स्कोर करू शकता. ठीक आहे, आता येतो हे हे मार्क्स इन हँड. मार्क्स इन हँड लिहिण्याच्या मागे उद्दिष्ट आहे की जो आपला पेपर वन आहे, जो आपल्या पेपर वनमध्ये आहे तिथे या गोष्टी काही ठराविक आहे, म्हणून याला सिम्पल पेपर आहे. आता जो डाटा इंटरप्रिटेशन आहे त्याचा एक प्रश्न येणारच आहे, एक सेट येईल, त्याच्यात 5 क्वेश्चन राहील आणि 5 क्वेश्चनमधनं तुम्ही 10 मार्क्स जे आहे ते घेऊ शकता. नंतर सेम अप्लाईज टू रीडिंग कॉम्प्रिहेन्शन. रीडिंग कॉम्प्रिहेन्शनमध्येही 5 प्रश्न येतील, तिथूनही 10 मार्क तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, इथूनही 10 मार्क इझिली घेऊ शकता. आणि मॅथ्स, मॅथ्समधनं आपण मॅथमॅटिकल रिझनिंग जे आहे इथूनही आपण 4 प्रश्न धरू, 4 ते 6 येतात इथून, तर 8 मार्क आपण इथूनच घेऊ शकतो. आता 28 ते 30 मार्क तर तुमचे इथूनच बनले मग, पण याच्यासाठी काय, यांना प्रॅक्टिस करणं भाग आहे. सतत तुम्हाला डेली दिवसातनं 1 DI, 1 RC आणि मॅथमॅटिकल रिझनिंग हे तर लावायलाच पाहिजे, डेली लावा यांना. कारण हळूहळू हे समजा तुम्हाला कमांड यायला, DI वर कमांड यायला तुम्हाला 10 ते जास्तीत जास्त 10-12 दिवसात तुम्ही जर पूर्ण थिओरी मॅथसहित करता 10-12 दिवसात तुम्ही याच्यावर चांगली कमांड भेटू शकता. आणि आत्ता वेळ आहे, आत्ता तुम्ही याच्यात मेहनत करू शकता, पण एकदा जेव्हा नोटीस निघून जाईल ना पेपरची, एक्झाम डेट येऊन जाईल, तर मग तुम्हाला टेन्शन होऊन जाईल. आणि मग जितक्या चांगल्या पद्धतीने तुम्ही आता याच्यावर फोकस करू शकता तेवढा नाही करू शकणार. कदाचित तेव्हा असेही दिवस येईल की तुमचा पेपर टूचं टेन्शन राहील, तुमचे रोजचा 1 DI वाला टार्गेट जो आहे तो होणारच नाही. म्हणून आत्तापासून याच्यावर काम करा, आत्ता 2-2, 3-3 करून सॉल्व करा, चला चांगली कमांड बनवून घ्या. कारण हे जे आहे हा फार स्कोरिंग आणि फिक्स्ड पोर्शन आहे, म्हणजे जो येईल म्हणजे येईलच. आणि इझी असतात पेपर वनचे जे DI आहे, असं खूप रॉकेट सायन्स फालतू DI येत नाही, सोपे DI येतात. आता जे मॉडरेट युनिट्स आहे, मॉडरेट युनिट्समध्ये आपल्याकडे पीपल अँड एन्व्हायरमेंट, हायर एज्युकेशन आणि लॉजिकल रिझनिंग, याच्यात आपल्याला समजायला भरपूर गोष्ट समजायला फारसं नाही आहे, पाठांतरांवर हे आधारित आहे. ठीक आहे, तर म्हणून याच्यातही आपल्याला, पण यांना हे जे 3 आहे यांना सतत आपल्याला रिवाईज करणं गरजेचं आहे, इथे प्रॅक्टिस करण्याचं गरजेचं आहे. आणि इथेही रिव्हिजन आणि MCQ जे आहे, MCQ तर तिन्हीकडे तिन्ही कॉलममध्ये राहणारच आहे, ती फिक्स आहे. पण इथे रिव्हिजन जर तुम्ही कमी केली तर चालेल, पण इथे रिव्हिजन जे आहे हिचं प्रमाण जे आहे ते थोडंसं जास्ती ठेवावं लागेल आपल्याला. ठीक आहे, तर ही तर आपली पेपर वनबद्दल युनिट क्लासिफिकेशन होती. आता काही गोष्टी सांगतो तुम्हाला मी. आता जसं तुमच्याकडे समजा वेळेचं नोट्स असतात, तर नोट्समध्ये आपल्या ग्लोबल ऑनलाईनमध्ये 10 युनिट्सचे आपण पूर्ण पॉईंट टू पॉईंट एकदम नोट्स देतो, बिलकुल क्रिस्पी वेमध्ये. आणि इथून तुम्ही सिलेबस वाईज, आता तुम्ही स्टुडंट्स म्हणतात बुक्स, आता बुक्स तुम्ही घेऊ, तुमची इच्छा आहे तर घ्या, आम्ही थांबत नाही. पण
बुक्समधनं तर मग तुम्हाला नोट्स काढावे लागतील, कारण जेव्हा पेपरातनं एक दोन दिवस राहून जातील त्यावेळी तुम्ही पूर्ण बुक नाही वाचू शकत, पण हे जे नोट्स आहे हे आपले कवर करू शकता तुम्ही लवकर लवकर. पण तुम्हाला मी असा सल्ला देईल की नोट्स बनवा. आता नोट्स बनवण्यात पूर्ण पीडीएफचं पीडीएफ उचलून वहीत लिहितो असं नाही. नोट्स तुम्हाला कुठे बनवायचे आहे, जिथे तुमच्याकडे इयर येतो, जिथे हायर एज्युकेशन आहे. हायर एज्युकेशनमध्ये बरेचसे इयर असतात, नंतर आयसीटी आहे त्याच्यात फुल फॉर्म आहे, बरेचसे हायर एज्युकेशनचे स्कीम आहे जे आपल्याला लक्षात ठेवणं भाग आहे. तर ज्या ज्या गोष्टी लक्षात ठेवण्याचे आहे आणि जे तुम्हाला म्हणतं की मी विसरून जाईल, ह्याच गोष्टी आपण आपल्या नोट्समध्ये मेन्शन करा. प्लस जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट प्रॅक्टिस कराल तिथे तुम्हाला काही नवीन गोष्टी मिळतील, न्यू टर्म्स मिळतील, तर यांचे नोट्स जर तुम्ही आत्तापासून बनवाल तर तुम्हाला काय होईल की एक्झामच्या वेळेस तुमच्याकडे हा एक ॲडव्हान्स कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज राहील, म्हणजे एक असा दिव्यास्त्र राहील जो इतर स्टुडंट्स इग्नोर करतील, पण तुम्ही कराल याला. तर तुम्ही फॉलो जर केलं या इन्स्ट्रक्शनला की जे नवीन गोष्टी येतील त्यांना लिहून घ्यायचं शॉर्टमध्ये आपल्याकडे, आणि एक्झामचा पेपर सुरू होण्यापूर्वी म्हणजे दोन तीन दिवस अगोदर यांना दोन चार वाचून घ्यायचं, मध्ये मध्ये वाचत राहायचं पण दोन तीन दिवस अगोदर चांगल्याने एकदा रिवाईज करून घ्यायचं. तर याच्यातले जर क्वेश्चन आले तर तुमच्या चुटकीत बनतील, लोक विचार करत बसतील, तुम्ही ते क्वेश्चन बनवून समोर चार पाच प्रश्न पुढे चालले जाल. कारण आपल्याकडे पेपर वनमध्ये जो टाईम लिमिट आहे तो लिमिटेड आहे, आणि त्याच्यात आपल्याला पूर्ण व्यवस्थित आपला डी आई करेक्ट करायचा आहे, आर सी ॲक्युरेट सोडवायचा आहे, मॅथ्सचेही आणि प्लस हे जितके कन्सेप्च्युअल युनिट्स आहे यांनाही व्यवस्थित सोडवायचं आहे. तर म्हणून याच्यासाठी एक थॉरो रिव्हिजन करायचं भाग आहे. आता येतो टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंटमध्ये आपल्याकडे जे आहे प्रत्येककडे फक्त इतकाच वेळ आहे, 24 तास. ठीक आहे, फक्त इतकाच वेळ आहे. या 24 तासमधनं समजा कोणी कोणी फुल टाईम प्रिपरेशन करत असेल, कोणी जॉब विथ प्रिपरेशन करत असेल, आणि कोणी होममेकर राहून प्रिपरेशन करत असेल. ठीक आहे, तर याच्यात आपलं जे हे आहे, आता काही लोकांना जे फुल टाईम असेल तर इथे तुम्ही काय करू शकता की सध्या जी स्टेज आहे, आत्ताचा जो महिना आहे ऑगस्टचा राहिलेला भाग आणि सप्टेंबर आणि थोडाफार ऑक्टोबर, आता धरून चालू आपण ऑक्टोबरमध्ये सीझन वगैरे राहतील, तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये जो आहे तुम्ही जर आत्ताच रिसेंट सुरू करत आहे तर याच्या याच्यात आपला सिलेबस जो आहे या 2 महिन्यामध्ये थोडं जास्ती एफर्ट करा, आपला सिलेबस जो आहे याला खतम करून टाका. कारण हा समजा हा तुमचा पूर्ण 100% नाही झाला काही हरकत नाही, 70% सिलेबस झाला तर तेवढं तुमचं टेन्शन कमी होऊन जाईल. कारण काय होईल की जेव्हा ऑक्टोबर येईल तेव्हा तुमचा बराचसा वेळ जो आहे तो फेस्टिवल राहील, दिवाळी राहील, दसरा राहील, दुर्गापूजा राहील, तर याच्यात आपल्या वेळ जाण्याची शक्यता असते. तर म्हणून आत्ता जर तुम्ही हे करून घ्याल तर 30% जो उरेल तुमचा याच्यात तुम्ही थोडा थोडा वेळ काढूनही याला कवर करून घ्याल. कारण सांगता नाही आहेत, बहुधा नोव्हेंबरमध्येच, नोव्हेंबरच्या शेवटीपर्यंत किंवा डिसेंबरच्या फर्स्ट वीकमध्ये जे आहे तुमची एक्झाम डेट जी आहे ती अजून तर डिक्लेअर नाही झाली पण होऊ शकते. ठीक आहे, म्हणून आपल्याला सावधानीपूर्वक चालवायचं आहे, थोडंसं ॲडव्हान्स विचार करून गेलं पाहिजे कारण आत्तापासून. आणि समजा आता जर तुम्ही म्हटलं की आपल्याकडे 100 110 दिवस मिळतील, तर आत्तापासून जर एक तास वाढवला तुम्ही, एक तास जास्ती करण्याचा प्रयत्न केला, कधी अर्धा तास झाला कधी एक तास झाला, तुमच्याकडे काय राहील, 110 तासाचा अभ्यास राहील, 110 तासाचा अभ्यास केलेला राहील ॲडव्हान्समध्ये. आणि याच्यात काय, पूर्ण पेपर वन, पूर्ण वन त्याचे मॉक टेस्ट, त्याचे PYQ इतकं सगळं होऊ शकतं. ठीक आहे, तर म्हणून आत्तापासून जर स्मॉल छोटे छोटे एफर्ट्स करत राहाल तर तुम्हाला फारसं जे मेहनत आहे ते नंतरचे 2 महिने तुम्ही रिलॅक्स राहून आपली टेन्शन फ्री राहून आपली प्रिपरेशन करू शकता. म्हणजे ढील द्यायची असं नाही, पण जितकी टेन्शन तुमची सिलेबसची आहे ती खतम होऊन जाईल. ठीक आहे, म्हणून या 2 महिन्यात चांगला जोर लावा आणि आपल्या प्रिपरेशनला जे आहे ते बूस्ट अप करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता आपण करू PYQ. PYQ लावणं जे आहे हे फार महत्त्वाचं आहे. PYQ जे आहे हे मोस्ट इम्पॉर्टेंट आहे. मोस्ट इम्पॉर्टेंट का आहे, कारण इथूनच तुम्हाला पेपर चा पॅटर्न कळेल की कसा पेपर विचारला जातो, काय काय कोणते इम्पॉर्टेंट टॉपिक आहे, मोस्ट इम्पॉर्टेंट टॉपिक कोणते आहे, प्लस कोणत्या टाईपचे क्वेश्चन टाईप कळेल. की जसं फॉर उदाहरण सांगतो की जसं टाईप्स ऑफ रिसर्च आहे, तर टाईप्स ऑफ रिसर्चमधनं तुम्हाला एखादं उदाहरण देऊन विचारलं जातं, तर हे ठीक आहे, हे तर कळून देईल.
पण हायर एज्युकेशनमध्ये जसं आहे, तुम्हाला मॅच द कॉलम आला असा जर कळलं तर मॅच द कॉलमला कसं बनवायचं याचे जर तुम्ही माझे कॉमर्सचे व्हिडिओ पाहाल तर तुम्हाला समजून जाईल. म्हणून क्वेश्चनची टाईप समजणं, त्याचा पॅटर्न समजणं आणि टाईम लिमिटमध्ये त्या पेपरला सोडवणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक, आता जे विद्यार्थी नोटिफिकेशन लिहिल्या त्यांना 2 महिने पहिले जागे फोन फॉर्म भरल्यावर त्यांच्यासाठी हे राहील, फक्त हे राहील, ते काय करतील हे करतील आणि जातील. पण तुम्ही तुम्ही जे आहे सिलेबस तर तुम्ही पूर्ण केला आणि या सगळ्या गोष्टींवरही काम केलं, तुमच्याकडे काय राहील, यांच्याकडे चान्स राहील 80% आणि तुमच्याकडे चान्स राहील 99% एक्झाम क्वालिफाय होईल. ठीक आहे, कारण एक ॲडव्हान्टेज जो आहे, ॲडव्हान्टेज तुमच्याकडे हा भरपूर राहणार आहे. ठीक आहे, म्हणून याच्या गोष्टीवर आपल्याला मेहनत करणं का गरजेचं आहे. आता रिव्हिजन, रिव्हिजन म्हणजे जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी जे अभ्यास केला आहे त्याला तर एकदा सेम डे रिवाईज करून घ्या. पहिल्या दिवशी जो अभ्यास केला, कारण रिव्हिजनमध्ये जास्ती वेळ नाही लागत, 10 ते 20 मिनटात तुमचा रिव्हिजन जो आहे. कारण तुम्ही जर रिव्हिजन करण्याची काही लोकांची चुकीची पद्धत असते, ते काय करतात परत परत तेच तेच वाचत राहतात. नाही, आता जसं टीचिंग ॲप्टिट्यूड वाचला आहे तुम्ही, समजा लेवल्स ऑफ टीचिंग वाचला आहे, तर लेवल्स ऑफ टीचिंगला तुम्ही काय करा की जास्ती वाचू नका, त्याला परत वाचवण्याची गरज नाही. फक्त हा मॉरिसननी दिली, हा हंटनी दिली, हा हर्बर्टनी दिली, इतकं आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि जे काही त्याची प्रोसेस आहे ते सगळं आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि हे वाचायला काही मिनटं नाही, समजा तुम्हाला लेवल्स ऑफ टीचिंगला 30 मिनटं लागलं तयार करायला, पण इथे रिव्हिजन करायला काय लागेल, फक्त 3 ते 5 मिनटं जे आहे याच्यात तुमचं रिव्हिजन होऊन जाईल. म्हणून रिव्हिजन बिना रिव्हिजन केल्याशिवाय, चाहे तो पेपर 1 असो चाहे 2 असो, रिव्हिजन शिवाय पेपर तर काय, 1 काय 2 काय, पूर्ण सेटच क्वालिफाय नाही होत. म्हणून रिव्हिजन जे आहे हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, PYQ आणि रिव्हिजन जे आहे हे पेपर MS सेट म्हणा किंवा कुठलीही एक्झाम म्हणा याचे हे ब्रह्मास्त्र असतात. कारण हे जर तुम्ही व्यवस्थित नाही केलं तर तुम्हाला कुठे ना कुठे मागे पडावं लागतं. आता येतो पेपर 2. पेपर 2 मध्ये ज्या सेम गोष्टी आधी सांगितल्या आहे पेपर 1 साठी ह्या सेम अवेलेबल्स आहेत. आता आमचे पेपर 2 2022 पेपर 2 सुद्धा कोर्स आहे, ह्याच्यात आमच्यासाठी कडे जे सब्जेक्ट्स आहे कॉमर्स, मॅनेजमेंट, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, मराठी आणि केमिस्ट्री. तर केमिस्ट्री या सब्जेक्ट्सचे आपल्याकडे या सर्व फॅसिलिटीज उपलब्ध आहे, व्हिडिओ लेक्चर्स, कम्प्लीट सिलेबसचे नोट्स, मॉक टेस्ट, नंतर PYQ एक्सप्लेनेशन, डाऊट क्लिअरिंग सेशन आणि मॅरेथॉन सेशन, प्लस कम्प्लीट पेपर 1 पूर्णपणे फ्री आहे. पेपर 2 कोर्समध्ये सगळ्यात मोठा बेनिफिट हाच आहे की पेपर 2 सोबत पेपर 1 जो आहे तो पूर्णपणे फ्री आहे. आणि इथूनही तुम्ही हाय एक्झाम ओरिएंटेड स्ट्रक्चर्ड कोर्स आहे, इथूनही तुम्ही चांगले मार्क जे आहे ते गेन करू शकता. बॅच जॉईन करायला तुम्हाला दिलेल्या नंबरला व्हॉट्सअपनी संपर्क करायचा आहे. सगळ्यात पहिले अपलोड काय करून घ्या, जी MS जे आपला ॲप आहे त्याची डाउनलोड करून घ्या. डाउनलोड केल्यावर, लॉग इन केल्यावर स्टोअर बटनावर जा आणि इथे आपल्या सब्जेक्टचं नाव टाकून द्या. इथे आपल्या सब्जेक्टचं नाव टाकाल तुम्ही सर्च बॉक्समध्ये तर तिथे तुमचा सब्जेक्ट भेटून देईल. जसं की इथे कॉमर्स डिस्प्ले होत आहे, लँग्वेज डिस्कस होत आहे, डिस्प्ले होत आहे, तर तसंच तुम्ही जेव्हा आपलं नाव टाकाल सब्जेक्टचं तर तुम्हाला ते भेटून देईल. नंतर तुमच्याकडे पेमेंटचे ऑप्शन येईल आणि सगळा कंटेंट जितका पण इथे ॲडेड आहे तो तुम्ही ॲक्सेस करू शकता. अगदी व्यवस्थितपणे डिझाईन केला गेलेला कोर्स आहे. चला, तर पेपर 2 साठी जी आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये माझ्या कॉमर्स पेपर 2 लिंक देतो आहे, याला पहा आणि इथून तुम्हाला पूर्ण पेपर 2 स्ट्रॅटेजीचा आयडिया लागून जाईल. ठीक आहे, ऑल द बेस्ट, थँक्यू, पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय, थँक्यू.